पत्रकार वारेसे मृत्यू प्रकरणाची एसआयटी कडून चौकशी, गृहमंत्री फडणवीसांचा निर्णय। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत होणार आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे आदेश दिले। वारिसे यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात यावी अशी मागणी होत होती। अखेर आज मृत्यूच्या 5 दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। शशिकांत वारिसे यांचा 6 फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता। या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते। अपघातानंतर उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचार सुरू असतानाच 7 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपी कारचालक पंढरीनाथ आंबेडकर याला अटक करण्यात आलं असून हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केलाय। शिवाय हा मुद्दा उचलून धरला होता। दरम्यान या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती। शशिकांत वारिसे यांची हत्या प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शरद पवार यांनी केली, तर संजय राऊत यांनी या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलं होतं। यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करू असे म्हटले आहे। सर, 2 दिवस काय नेमकं प्रयोजन? भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी नाशिकमध्ये होते। आमच्याकडे राष्ट्रीय कार्यकारिणी झाल्यानंतर प्रदेश कार्यकारिणी होते, त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारिणी होते। नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली, त्याचा फॉलोअप म्हणून आता ही प्रदेशाची कार्यकारिणी आहे। यामध्ये ज्या काही आगामी आमच्या रचना आहेत त्या संदर्भातली चर्चा होईल, वेगवेगळ्या परिस्थितीवर चर्चा होईल, जे काही प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावांवर चर्चा होईल। त्यामुळे एक संघटनात्मक अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी म्हणून ही आमची कार्यकारिणी या ठिकाणी होणार आहे। काही राजकीय ठराव देखील मांडले जाणार आहेत काय? आता ह्या संदर्भात आता पदाधिकारी बैठक आहे, माननीय अध्यक्ष त्या पदाधिकारी बैठकीमध्ये ते राजकीय ठराव मांडतील आणि मग पदाधिकारी बैठक त्याच्यावर निर्णय करेल, त्यानंतर ते आम्ही उद्याच्या कार्यकारिणीत मांडू। आगामी ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।